रामटेक विधानसभा मतदारसंघावरून बिघाडी होती की काय अशी शक्यता निर्माण झाली, आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असून रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा करण्यात आलाय, तर उद्धव ठाकरेंकडून तयारीला लागण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी काँग्रेसही आग्रही आहे, त्यामुळे आता रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये बिघाडी होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत। उदय, आपण पाहतोय रामटेक विधानसभा मतदारसंघात आता आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अगदी खरं आहे, ज्या पद्धतीनं आता लोकसभा निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते काँग्रेसला जे आहे ते नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेक लोकसभेची जागा राखता आलेली आणि त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांचं आणि काँग्रेस नेत्यांचं मनोबल कुठेतरी उंचावलेलं आहे, त्यामुळं काँग्रेसकडून जो आहे तो नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभेच्या जागांवर जो आहे तो दावा केला जातो आणि हा दावा केला जात असतानाच अगोदर मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना देखील 288 जागा लढण्याच्या सूचना ज्या आहेत त्या आपल्या कार्यकर्त्यांना केला होता, त्यामुळं पारंपरिकपणे जी रामटेक विधानसभेची जागा आहे ती शिवसेना लढत होती आणि शिवसेनेमध्ये जे आहे ते आता कुठेतरी चलबिचल व्हायला लागलेली आहे, कारण या जागेवर देखील काही दिवस अगोदर जेव्हा रामटेक लोकसभेच्या विजयाची सभा होती त्यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी रामटेक जो आहे तो आपला दावा केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बेबनाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या पार्श्वभूमीवर 2 दिवस अगोदर रामटेक विधानसभेसाठी जो आहे तो उभाठा गटानं मेळावा घेऊन जो आहे तो त्या जागेवर आपला दावा केलेला, त्यामुळे जागा वाटपाचा अद्यापही फॉर्म्युला निश्चित झाला नसताना ज्या पद्धतीनं आता उभाठा आणि काँग्रेस हे रामटेक विधानसभेवरून तयारीला लागले आहे त्यावरून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून सगळं आलबेल नाही आहे असंच म्हणावं लागेल। निश्चितच, धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी।